येस बँक या आघाडीच्या बँकेवरती प्रशासक नेमण्यात आलेला आहे. येस बँकेवरती रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादलेत. अनेक उद्योजक ज्यांचे व्यवसाय आहेत आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचीही खाते आहेत. निनाद झारे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. निनाद, उद्योग व्यवसायाला पतपुरवठा करणारी भारतामधली आघाडीची बँक आहे, अनेकांची खाती आहेत त्या बँकेत, रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादलेत कुठलीही मोठी चर्चा नसताना, काय नेमकं हे सगळं गौडबंगाल आहे येस बँकेचं? गेले जवळपास 1.5-2 वर्ष येस बँकेच्या बोर्ड आणि रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी चालल्या होत्या त्या वाटाघाटीचा शेवट अखेर आज संध्याकाळी 8:30 सुमारास रिझर्व्ह बँकेने आणि सरकारने मिळून त्या बँकेवर निर्बंध घालण्यात झालेला आहे. 3 एप्रिल पर्यंत रिझर्व्ह बँकेने येस बँकेवरती निर्बंध घातलेले आहेत. त्या निर्बंधानुसार त्या खातेदारांना या बँकेतून 50,000 जास्त रक्कम जर काढायची असेल तर रिझर्व्ह बँकेची परवानगी लागणार आहे. रिझर्व्ह बँक या खातेदारांना मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा त्यांच्या घरामध्ये लग्न असेल आणि इतर अत्यंत महत्वाची मेडिकल इमर्जन्सी असेल अशा 2-3 कारणांसाठीच फक्त 50,000 जास्त रक्कम या बँकेच्या ग्राहकांना काढता येईल. येस बँकेचे जे व्यवस्थापकीय बोर्ड आहे तो संचालक मंडळ ते त्याच्यावरती रिझर्व्ह बँकेने प्रबंधक बसवलेला आहे. स्टेट बँकेचे माजी CFO प्रशांत कुमार हे आता येस बँकेला टेक ओव्हर करतील. येस बँकेचा व्यवस्थापन सांभाळतील. 3 एप्रिल पर्यंत हे निर्बंध लागू असतील. या काळामध्ये येस बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून काही पावलं उचलली जातील. त्यात जर का व्यवस्थापकीय बोर्ड आणि एकूण सरकार यशस्वी झालं तर पुढच्या काळात हे निर्बंध हटवण्यात येतील असं आता तरी दिसतंय. पण सध्याची महत्वाची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की येस बँकेच्या सगळ्या ग्राहकांवर ना आता पुढच्या 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 एप्रिल. अत्यंत धक्कादायक बातमी आहे ही, विशेषतः देशाची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीतनं जात असताना आघाडीच्या बँकेवरती अशा पद्धतीचे निर्बंध येणं आणि कॉर्पोरेट बँक असा येस बँकेचा लौकिक होता. धन्यवाद निनाद पुन्हा एकदा आपले.